राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणार नाही, अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन नाही करणार, अजिबात करणार नाही. काल राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स मी बघितली, तुम्ही बघितली? चांगलं बोलतोय पूर्ण. त्यांनी एक जो प्रश्न विचारला की ते 20,000 कोटी रुपये कोणाचे, त्याच्यावरती भाजपकडे उत्तर नाही. आणि मग मला असं वाटलं की तो कोण तो हिंडनबर्ग मूर्ख, हजारो कोटीचे घोटाळे काढतोय पण आमच्या इथले, म्हणजे त्या हजारो कोटीच्या घोटाळ्यांना भाजपा किंमत सुद्धा देत नाही, पंतप्रधान उत्तर पण देत नाही, एवढे फालतू घोटाळे हा माणूस काढतोय. पण आमच्याकडे साध्या साध्या लोकांच्या मागे ईडी सीबीआय सगळं लावून केवढे मोठे मोठे घोटाळे काढतोय. फक्त राहुल गांधींना मला एक सांगायचंय, तुम्ही कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत गेलात, संजय राऊत तिकडे गेले होते, सोबत दिली होती, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत राहिलो. पण आज जाहीर राहुल गांधींना मी सांगतोय की ही लढाई जी आहे ती लोकशाहीची लढाई आहे. कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणार नाही, अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन नाही करणार, अजिबात करणार नाही. कारण सावरकर काय होते हे नुसतं आपण वाचू शकतो, पण सावरकरांनी काय केलं होतं म्हणजे तेव्हाचा तो सगळा जर का काळ आपण आपल्या डोळ्यासमोर आणाल. चापेकर बंधूंना फाशी दिल्यानंतर 15 वर्षाचं पोर घरातल्या अष्टभुजा देवीसमोर जाऊन शपथ घेतो की देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या शत्रूला चाफेकरांसारखा मारत मरेन, किंवा शिवछत्रपतींसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन. हे 15व्या वर्षी शपथ घेणारे सावरकर. त्या सावरकरांच्या वाड्यामध्ये लहान असताना मी शिवसेना प्रमुखांबरोबर गेलेलो आहे भगूरला. त्या काळातली ती त्यांची सगळी शस्त्र. सावरकरांचे वडील हे टिळक भक्त. आणि सावरकरांनी सुद्धा जे काही केलेलं आहे ते सर्वसामान्याचं येरागाबळ्याचं काम नाहीये. 14 वर्ष रोज मरण यातना, चापकाचे फटकारे खायचे, खाण्याला जुंपायचे, टांगून ठेवायचे, वाटेल तसं त्यानं छळ अनन्वित छळ केला. 14 वर्ष त्या माणसाने छळ सोसला, ते सुद्धा एका प्रकारे बलिदानच आहे. जसे आपले क्रांतिकारक फाशी गेले, जसे आपल्या क्रांतिकारकांनी गोळ्या खाऊन बलिदान दिलं, तसंच 14 वर्ष सुद्धा मरण यातना सोसणं हे येरागाबळचं काम नाही. आणि म्हणून मी राहुल गांधींना सांगतोय की आपण एकत्र आलो आहोत जरूर, ते या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आलेलो आहोत, या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आलेलो आहोत. त्याच्यामध्ये कुठे आता फाटे फुटू देऊ नका, मुद्दामून तुम्हाला डिवचलं जात आहे. पण आत्ता जर का वेळ चुकली तर आपला देश हुकुमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला पटतं की नाही तुम्ही मला सांगा. ज्या पद्धतीने हे बेगुमानपणाने कारभार करतायत, तो कारभार बघितल्यानंतर 2024 सालची निवडणूक जर पुन्हा हे तिथे बसले म्हणजे तुम्ही बसवलेत, तर मग यानंतर निवडणुका आपल्या देशात होणार नाहीत, लोकशाही आपल्या देशातली संपली. आणि म्हणून मी म्हटलं ना की लढाई उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याची नाहीये, ही लढाई आपल्या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी. आणि मग सावरकरांबद्दल बोलताना मी परत सांगेन की ज्या सावरकरांनी 14 वर्ष अनन्वित छळ सोसला आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते सावरकर पण आज बघत असतील की मी मिळवून दिलेले स्वातंत्र्य, होय माझे भक्त, आम्ही सुद्धा सावरकर भक्त आहोत, हे कसे जपतायत. आणि मग भाजपमध्ये सुद्धा जे सावरकर भक्त आहेत त्यांना सुद्धा मी सांगतोय की अरे तुम्ही अंधभक्त दुसऱ्या कोणाचे तरी होऊ नका, पण तुम्ही सावरकर भक्त आहात ना,
का झालो आपण सावरकर भक्त? कारण सावरकरने हा सगळा त्याग केला आणि सगळं काही भोगलं सोसलं म्हणून आपण सावरकर भक्त झालो. तर आपल्या सावरकर भक्तांचं हे स्वातंत्र्य टिकवणं हे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य करण्यासाठी भले भाजपात असलात तरी ह्याच्यासाठी एकत्र आलं पाहिजे.